तर नंदुरबार पाठोपाठ नवापूर तालुक्यात देखील कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. नवापूर शहरामध्ये सगळी दुकानं बंद आहेत. भाजपच्या बंदच्या सादाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही अप्रिय प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त तैनात केला आहे. एसटी बससेवेवर देखील याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. धुळ्याजवळ मुंबई आग्रा महामार्गावर देखील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको केला. काँग्रेस आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तर साक्री आणि पिंपळनेरलाही या हल्ल्याचे पडसाद उमटले. ठिकठिकाणी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.